मित्रांनो आज निघालो आळी मानायला. हे जे पुनर्वसु नक्षत्र असते या नक्षत्रामध्ये आळीम सर्वात जास्त भेटत असते. पुढच्या नक्षत्रातही भेटते पण कमी प्रमाणात, किंवा याच्या आधीच्या या अर्धा नक्षत्रातही काही प्रमाणात थोड्या प्रमाणात असते, पण पुनर्वसु नक्षत्रात सर्वात जास्त असते. पुनर्वसु नक्षत्राला आदिवासी राजकुंवर म्हणतात. आणि ही जी आळीम आणि इतर कोणत्याही प्रकारची जी बुरशी असते ती सर्वात जास्त पुनर्वसु नक्षत्रात असते, म्हणून आदिवासींनी त्याला राजकुंवर नाव दिलेलं आहे. मित्रांनो मी येऊन पोचलो या ठिकाणी. आळीम उमललेली पूर्ण ती वरती आलेली आहे. तर तुम्हाला आता दाखवतो. इपा मित्रांनो या ठिकाणी एक वरती आलेली आणि ह्या पद्धतीने पूर्ण काढून घ्यायची असते ती. इपा या पद्धतीने काढून घ्यायची असते. काही या ठिकाणी किडे दिसतात ती खराब झालेली असते. या ठिकाणी जर किडे दिसले ना असे या ठिकाणी तर खराब असते ती. ही चांगली एकदम स्वच्छ. तर मित्रांनो ही पहा, इथं पण तुम्ही पाहू शकता ही चांगलीच आहे सगळी. ही पहा, मागे पाहून घ्यायची असते. किडे जर दिसले तर ती घ्यायची नाही, खराब असते. आता हे सगळे चांगलेच वाटतात, कारण कालच मी पाहून गेलो होतो तेव्हा वर आली नव्हती. ही जी पाहताय ना तुम्ही, हे काढायचंच नाही. उद्या वरती येईल हे, असं उद्या वरती येईल. आणि हे पूर्ण असं मोकळं झालं ना तेव्हा घ्यायचं असतं. अशा पद्धतीने आळिंबीमध्ये प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे आळिंबी खाल्लीच पाहिजे. आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस हेही मोठ्या प्रमाणात त्याच्यात सापडतं. आणि हाडांच्या मजबूतीसाठी हे जे व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि फॉस्फरस जे घटक आहेत हे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतात, म्हणून हाडांचीसुद्धा मजबूती आळिंबी खाल्ल्यानंतर होत असते. इथं अजून थोडीशी भेटलेली आहे, 5-6 आहेत. म्हणजे मस्त कालवण होऊन जाईल त्याचं एवढे पाहू शकता तुम्ही. बाकीचे छोटे आहे अजून, ते उद्यासाठी राहतील. आळिंबीमध्ये बरेच घटक आढळतात, त्याच्यामुळे ती हृदयाला ताकद देणारी पण आहे, रक्त वाढवणारे, त्याचबरोबर हाडे मजबूत करते आणि इम्युनिटी पण वाढवते. म्हणून ही वर्षातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे. बरेच शेतकरी याचं उत्पादन पण घेतात. नैसर्गिकरित्या तयार होणारी आळिंबी ही अर्धा पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्रातच भेटत असते. ज्यांना उपलब्ध झाली त्यांनी जरूर त्याचा आस्वाद घ्यावा. आळिंबी एक बुरशीच आहे आणि त्याच्या काही ज्या प्रजातीत आळिंबीसारख्या दिसणाऱ्या तर त्या विषारी असतात. ती आळिंबी बरोबर ओळखता येणंही जरुरीचं आहे. तुम्हाला जर ओळखता येत नसेल तर अजिबातच घेऊ नका आळिंबी, आणू नका. मित्रांनो हा रानमेवा आहे आणि वर्षातून एकदाच आळिंबी भेटत असते. तर भेटली, विकत भेटली, कशीही भेटली पण खाल्ली पाहिजे. काही विकायला आणतात काही लोक, तर विकत पण घेऊन खाता येते. आणि तुम्ही जर खेडेगावातले असाल तर मग तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते कुठेही तुम्ही थोडे फिरले तर. मित्रांनो आळीम काढून झालेली पाहू शकता तुम्ही. आता जायचं आहे घरी
त्याची रेसिपी कशी बनवतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे.